आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचं आवाहन उमेदवार ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ सिद्धार्थ चौक इथं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आंबेडकर बोलत होते. जीएम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, नगरसेवक रवी गायकवाड, आनंद चंदनशिवे, एमआयएमचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक तौफिक शेख, अजित गायकवाड, प्रमोद गायकवाड, पिंटू ढावरे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पीजी प्रतिष्ठानच्या वतीनं प्रारंभी उमेदवार ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान आपल्या मार्गदर्शनपर विचारात ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी देशातील सद्यस्थितीचा उहापोह करताना आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही असं आवाहन केलं. भाजपा तसंच काँग्रेसनं आजवर बहुजनांचा केवळ मतदानासाठीच वापर केल्याची टीकाही ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली. काँग्रेस हे मनुवाद्याच छोट स्वरूप असेल. काँग्रेस हे मनुवाद्याच छोट स्वरूप आहे. दोन जागा घ्या. अशोक चव्हाणाला म्हटलं चार जागांची तुम्हाला देतो. म्हटले प्रकाश साहेब हे कसं काय म्हणत, तुम्ही दोन जागा द्याल आणि मला पाडाल. आमचं राजकारण संपवलं, तुम्हाला चार जागा आम्ही देतो, तुमच्या चार पाडतो, तुमचं राजकारण पाडतो आणि आमचं राजकारण आम्ही.